ते जर दौरा करणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी मला त्या ठिकाणी बोलावलं, मीसुद्धा त्या ठिकाणी जाईल. आणि मंदिरात तर सर्वजण जातात, दर्ग्यातसुद्धा त्या ठिकाणी जातो. जिथं जिथं आपल्याला शांत वाटतं त्या ठिकाणी आपण मनशांती आणि प्रेरणा घेण्यासाठी त्या ठिकाणी जातच असतो. जेव्हा स्वराज्य ध्वज म्हणजे भारतातला काही जगातला सगळ्यात उंच भगवा स्वराज्य ध्वज मतदारसंघामध्ये मी जेव्हा उभा केला, तो उभा करण्याच्या आधी 36 जिल्ह्यामध्ये सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांना हा ध्वज त्या ठिकाणी गेला होता. तिथं पूजन झालं होतं. अयोध्येलासुद्धा हा त्या ठिकाणी गेला होता. त्यामुळे मग एका चांगल्या विचाराली जर एखादी गोष्ट होत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे.